बांगलादेशात अंतरिम सरकार आज स्थापन होणार. मोहम्मद युनिस आज रात्री 8 वाजता घेणार शपथ. बांगलादेशचे लष्कर प्रमुख वाकर उज जमान यांची माहिती. विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम. आईला उद्देशून ट्विट करत कुस्तीला अलविदा. फोगाटच्या या ट्विटनं देश हळहळला. संयुक्तरित्या रौप्य पदक विजेतं जाहीर करावं. विनेश फोगाटची क्रीडा न्यायालयात धाव. मेडल मिळणार की नाही आज होणार अंतिम निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसची आजपासून जनसन्मान यात्रा. अजित पवार नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन घेणार दर्शन. मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पार्टीच आणली असती. अजित पवारांचं गमतीमध्ये मोठं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातील 336 गावं इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित. केंद्र सरकारकडून यादी जाहीर. अनधिकृत बांधकाम खाणकाम काही गृहप्रकल्पांवर येणार बंदी. कोकणचा प्रवास जलद होणार. कोकण एक्सप्रेस वेवर 14 ठिकाणी देणार इंटरचेंज. महामार्गामुळे मुंबई ते गोवा अंतर 12 तासांवरून 6 तासांवर येणार. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबई माडातर्फे 2030 घरांसाठी सोडत जाहीर. ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया उद्यापासून होणार सुरू. भिवंडी खारेगाव बायपास रस्ता दुरुस्तीचं काम सुरू. शिंदे यांच्या आदेशानंतर काम त्वरित सुरू. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी केली कान उघडणी. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार. 15 दिवसांच्या आत पुन्हा बैठक होणार. पश्चिम विदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी 17 लाख अर्ज. आतापर्यंत 15 लाखाहून अधिक अर्ज मंजूर. नांदेडमध्ये मराठा समाजाचा अशोक चव्हाणांना घेराव. देगाव कुराडा गावात चव्हाणांची कार अडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मंत्रालयात चर्चा. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकलला. वर्ध्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस. 4 विधानसभा जागांसाठी 10 उमेदवारांनी मागितली उमेदवारी. गणरायाच्या आगमनाला राहिला केवळ 1 महिना. कोकणात गणेश शाळांमध्ये वाढली लगबग. मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.